हेडलाइन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। विश्वचषक मध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मध्ये अंतिम लढत, नरेंद्र मोदी स्टेडियम वर रंगणार सामन्याचा थरार, क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड मोठा उत्साह। अंतिम सामना पाहण्यासाठी आज दिग्गजांची माळी आली, पंतप्रधान मोदी, ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्लिस सह सचिन तेंडुलकर, धोनी आणि कपिल देव उपस्थित राहणार। अहमदाबाद मधील मैदानावर कोल्हापूरच्या लेझर शोचा झगमगाट, कोल्हापूरच्या अमित पाटलांच्या आशीर्वाद लाईट वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये जलवा दाखवणार। 20 वर्षांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आमने सामने, हिशेब चुकता करायची रोहित शर्मा सेनेकडे संधी। विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा देशभरात उत्साह, भारताच्या विजयासाठी सगळ्यांकडून प्रार्थना, अनेक ठिकाणी आरती, अभिषेक आणि भारताच्या विजयासाठी ढोल ताशा वादन। हिवाळी अधिवेशन तोंडावर, तरीही विधिमंडळ समित्यांचा घोळ सुरूच, भाजपा आणि काँग्रेस सोडून इतर पक्षांचे समित्यांचे अध्यक्ष, सदस्यांची नावं अद्याप जाहीर नाही। 2024 आधी मोदी, शाह आणि शिंदेचे पासपोर्ट जप्त करा, कारण यांना देश सोडून पळून जावं लागणार, संजय राऊतांचा निशाणा। महाराष्ट्राला कमजोर करणारे दोन गुजराती लवकरच गाडले जाणार, संजय राऊतांचा मोदी आणि शहांवर हल्ला बोल। देशात परिवर्तनाचा मूड, 5% वर राज्य आज भाजपच्या हातात नाही, शरद पवारांचं टीकास्त्र। पुण्यामध्ये व्याख्याते नामदेव जाधव यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, शरद पवारांचा बनावट जात दाखला व्हायरल करून बदनामीचा आरोप। संपूर्ण घटनेला रोहित पवार जबाबदार, FIR मध्ये रोहित सह शरद पवार यांचंही नाव असेल, जाधवांचा आरोप, तर गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही, रोहित पवार यांचं प्रत्युत्तर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून यांना भेटून कडक कारवाईची मागणी करणार, भ्याड हल्ल्याला घाबरणार नाही, नामदेव जाधव यांची प्रतिक्रिया। ऊस दरासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा चक्काजाम, राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये हातकणंगलेमध्ये आंदोलन करणार। अजित पवारांच्या घराबाहेर आज धनगर समाजाचं आंदोलन, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा पोलीस बंदोबस्त। जरांगे पाटील आज रायगड आणि पुण्यामध्ये किल्ले रायगडाचं तसंच आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेणार, महाड आणि भोरमध्ये सभा। पालिकेत अतिक्रमण करून बसलेल्या पालकमंत्र्यांवर आधी गुन्हा दाखल करा, घोटाळ्यांच्या फाईल्सवर सह्या करणाऱ्या पालिका प्रशासकांची कधी चौकशी करणार, आदित्य ठाकरे यांचा आरोप। उपचार पूर्ण झाल्यानंतर एकनाथ खडसे जळगावमध्ये परतले, भुसावळ रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत। मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिका कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार, आठवड्याभरात निविदा काढणार। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।